नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितच आहे की माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो प्रामुख्याने समूहात राहणे पसंत करत असतो. या माणसाच्या समूहात राहण्यालाच आपण वस्ती असे म्हणत असतो. आता ही जी काही वस्ती असते, या वस्तींचे निरनिराळे प्रकार पडत असतात. यात प्रामुख्याने रेषीय वस्ती, विखुरलेली वस्ती यासारखे प्रकार प्रामुख्याने पडत असतात. आता या पाठामध्ये आपल्याला वस्तींचे प्रकार, त्यांची रचना, तसेच भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील नागरीकरणाचा अभ्यास करायचा आहे. इयत्ता 10वी, विषय भूगोल, प्रकरण 9वे, मानवी वस्ती. वस्तींचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, वस्तींचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार पडतात. एक, रेषाकृती वस्ती. दोन, केंद्रित वस्ती. तीन, विखुरलेली वस्ती. आता रेषाकृती वस्ती म्हणजे काय? तर एखाद्या रस्त्याला किंवा लोहमार्गाला लागून असलेली सरळ रेषीय जी वस्ती असते तिला रेषाकृती वस्ती असे म्हणतात. आता या वस्तीमध्ये घरांची रचना जर बघता, एक सरळ रेषेमध्ये असते. मध्यम स्वरूपाची लोकसंख्या या रेषाकृती वस्तीमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुढचा प्रकार आहे केंद्रित वस्ती. आता केंद्रित वस्ती म्हणजे एका ठिकाणी केंद्रित झालेली वस्ती. म्हणजे एका भागामध्ये अनेक घरं असतात, जवळजवळ घरं असतात, मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या त्या ठिकाणी केंद्रित झालेली असते. अशा शहरांना किंवा महानगरांचा समावेश यामध्ये होतो. आता याचे उदाहरण म्हणजे आपले जळगाव शहर. जळगावचं जर शहर आहे तर ते केंद्रित वस्तीचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे. पुढचा प्रकार आहे विखुरलेली वस्ती. आता विखुरलेली वस्ती म्हणजे काय? तर या वस्तीमध्ये दोन घरांमधील अंतर हे जास्त असते. एका सलग जागेमध्ये किंवा भागामध्ये घरं एकवटलेली नसतात, घरं दूर दूर अंतरावर असतात. आता अशा प्रकारची विखुरलेली वस्ती आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाणी बघायला मिळते? तर जळगाव जिल्ह्याला लागून असलेला सातपुडा पर्वतरांग या भागामध्ये जे आदिवासी बांधव राहतात, अशा आदिवासी बांधवांची जी वस्ती असते ती या विखुरलेल्या वस्तीमध्ये मोडली जाते. भारतातील वस्ती वितरण. भारतातील हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार व सुपीकता यामुळे वस्त्यांच्या आकृतीबंधात विविधता बघायला मिळत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे हवामान आहे. या हवामानाचा, त्या ठिकाणच्या पाण्याच्या उपलब्धतेचा, तसेच जमिनीच्या उताराचा आणि सुपीकतेचा परिणाम हा भारतातील वस्ती वितरणावर झालेला आहे. ज्या ठिकाणी उत्कृष्ट असे राहण्यायोग्य हवामान, पाण्याची चांगल्या प्रकारे उपलब्धता, जमिनीचा सपाट भाग, तसेच सुपीक मृदा असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्तींचे केंद्रीकरण हे भारतात झालेले आहे. आता पुढचा मुद्दा आहे केंद्रित व दाट वस्तीचे प्रदेश. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी प्रदेश, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार व शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग, या ठिकाणी केंद्रित व दाट लोकवस्ती आढळते. बघा विद्यार्थी मित्रांनो,
भारताच्या उत्तरेकडे असलेला मैदानी प्रदेश गंगा यमुना या नद्यांपासून तयार झालेला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात तसेच पूर्व किनारपट्टीय प्रदेशात नर्मदा नदीचे खोरे आणि विंध्य पठाराच्या प्रदेशात ज्या ठिकाणी उत्कृष्ट अशी जमीन आहे शेतीसाठी उत्कृष्ट अशी जमीन ज्या भागामध्ये आहे अशा भागात भारतात केंद्रित आणि दाट वस्तीचा प्रदेश निर्माण झालेला आहे. विखुरलेल्या व विरळ वस्त्यांचे प्रदेश मध्य भारताचा वनाच्छादित भाग राजस्थानचा पश्चिम व दक्षिणेकडील ओसाड वाळवंटी भाग हिमालयाचा उतार व विखंडित उंच सखल प्रदेशांचा भाग या ठिकाणी मानवी वस्तीसाठी प्रतिकूल नैसर्गिक रचना असल्यामुळे या भागात विखुरलेल्या वस्त्या बघायला मिळतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वनाच्छादित जो प्रदेश आहे भारतातला, तसेच राजस्थानमधला जो वाळवंटीय प्रदेश आहे, तसेच हिमालयासारखा उंच सखल पर्वतरांगेचा जो उताराचा भाग आहे किंवा उंचावरचा जो बर्फच्छादित भाग आहे, अशा ठिकाणी माणसाच्या राहण्यासाठी अनुकूल असे हवामान नसते. त्यामुळे या भागामध्ये लोकांची संख्या फार कमी असते आणि यामुळे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या व विरळ वस्त्यांची निर्मिती होते.